अगोदर फाइल डेस्कटॉप सेव करून घ्यायची पीडीएफ मध्ये। पीडीएफ मध्ये सेव केल्यानंतर आता मी दाखवतो आपल्याला कशा प्रकारे फोल्डर ओपन करते। आता एक फोल्डर ओपन करतो मी। फोल्डर ओपन कर हे बघा, याच्यावर क्लिक करायचं, ओपन वर जायचं। ओपन वर गेल्यानंतर हे प्रिंटचा सिंबॉल दिसल, याच्यावर क्लिक करायचं। याच्यावर क्लिक केल्यानंतर हे मोर ऑप्शनवर जायचं, मोर ऑप्शनवर क्लिक करायचं। मोर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये ऑल पेजेस आहेत, याच्यामध्ये निवडायचं आपल्याला वर्ड पेजेस निवडायचं। वर्ड पेजेस निवडल्यानंतर प्रिंट द्यायची। पहिली प्रिंट देणे झाल्यानंतर परत ते जेवढे कागद असतील आपले तेवढे परत पलटून टाकायचे। पलटून टाकल्यानंतर परत आपल्याला प्रिंटवर जायचं। प्रिंटवर गेल्यानंतर मोर ऑप्शनवर जायचं। मोर ऑप्शनवर गेल्यानंतर ऑल पेजवर क्लिक करायचं। ए वन पेजेस घ्यायचं। ए वन पेजेस घेतल्यानंतर हे रिवर्सर पेजवर क्लिक करायचं, प्रिंट द्यायची। याचा अर्थ असा की आपल्यानंतर दोन्ही साईट, पहिली एक साईट अगोदर प्रिंट निघली, नंतर दुसरी प्रिंट ही पण यातून निघून जाईल। हे वर्ड ऑफ ए वन पेजेस आणि हे दुसरी प्रिंट द्यायचं, ह्या रिवर्सवर पेजेसवर बॉक्सवर क्लिक करायचं। पण हे जरुरी आपण निवडणं, ऑल पेजेस घेतल्यानंतर ऑल पेजेस घ्यायचेच नाही, वर्ड आणि ए वन घेतल्यानंतर हे रिवर्स पेजेसवर क्लिक करायचं आणि ही प्रिंट आपण ऑप्शन थायचे, प्रिंट द्यायची। असे प्रकारे तुमचे दोन्ही साईड प्रिंट निघून जाईल।